नमस्कार, वरणगाव लाईव्ह बातमीपत्रात सर्वांचे सहर्ष स्वागत। वरणगाव शहराला 8 ते 10 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस असून त्यात कोरोना व्हायरस सारख्या प्रादुर्भावाची भीती असल्याने अनेक जण घरात बसून आहेत, तर 8 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने पाणी साठवणूक करावी लागते। यामुळे डेंग्यूसारख्या आजाराची साथ पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही। यासाठी शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक विलास मुळे, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, ग्राहक मंचचे उपजिल्हा संघटक नितीन देशमुख यांनी याबाबत मुख्याधिकारी श्यामकुमार गोसावी यांना विचारणा केली असून त्वरित 2-3 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे। तर याबाबत मुख्याधिकारी श्यामकुमार गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की शहराला 2-3 दिवसाआड पाणीपुरवठा झाला पाहिजे, यासाठी नियोजन केले आहे। परंतु पंपिंग हाऊसवरील खंडित होणारा वीज पुरवठा व तुटणाऱ्या विजेच्या तारा यामुळे पुरेशा प्रमाणात पाण्याची उचल होत नसल्याने अडचणी येतात। नागरिकांनी देखील उन्हाळ्यामध्ये काटकसरीने पाण्याचा वापर करावा व लवकरात लवकर पाणीपुरवठा 2-3 दिवसाआड सुरळीत करण्याचे त्यांनी यावेळी वरणगावला इशू बोलताना सांगितले। माझा मुलगा आहे वरणगावला शाळेत शिकायला, तो 40 किलोमीटर रोज प्रवास करतोय, मी 40 किलोमीटर रोज प्रवास करतोय। मला घर भाड्याने घेऊन मिळवून देणं ही नगर परिषद कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते। मला अजून भाड्याने खोली दिलेली नाही। मला एकत्र आवडते ते पत्ते तुम्ही येऊन गेले आता। मी तुम्हाला माझा मुलगा 40 किलोमीटर रोज प्रवास करतोय, मला काय मुक्ताई नगरला माझं बरं नाहीये भाऊ। एक मिनिट, ते पाण्याचं नियोजन काय ते सांगा, पाणी काय येत नाही ते सांगा। पाणी रेग्युलर चालू होतो मकरनगरला, गावामध्ये 8-9 दिवस नाही जात होते। मग आपण मकरनगरला गेले, 1 दिवस 2 दिवस बंद ठेवले, गावाचे भाग रेग्युलर करत आले। बरं ठीक आहे, आता तुम्ही 1 महिन्यापासून काय चाललाय, मी महिना वाढवून करायला आलोय। महिन्यापासून दर 8 दिवसाला पाणी येत आहे का, 1 दिवसाआड पाणी येत आहे का, 2 दिवसाआड येत आहे ते सांगा। 2 दिवसाआड येणारच नाही ना। नाही, किती दिवसाआड, सोमवार आजचा मंगळवार 8-8 ऐकून घ्या, मागच्या हप्त्यामध्ये तुम्ही 6 दिवशी पाणी दिलं मान्य आहे, शनिवारी दिलं होतं, गुरुवारी दिलं बरोबर आहे, गुरुवारी दिलं होतं, आज मंगळवारी तुम्ही पाणी देणार आहे बरोबर आहे। त्याच्या आधी पण तुम्ही सदर विषय सांगा, त्याच्या अगोदर क्लिअर चालू त्याच्या आधी ऐकून घ्या। ते जे गुरुवारी पाणी आलं की नाही आता, ते पाणी शनिवारी आलं होतं आणि त्या शनिवारच्या आधी शनिवारी पाणी आलं होतं आणि त्या शनिवारच्या आधी आणखी शनिवारी पाणी आलं होतं बरोबर आहे। 8-8 दिवसाने 2 दिवस पाणी आलं, मी महिन्यापासून राहतो इथे, 8-8 दिवसाने 3 दिवस पाणी आलं। मला ज्याच्या संदर्भात बोलायचा तो मुद्दा पुढे तुम्ही शांतता ठेवा, फक्त खरं उत्तर द्या। ऐका ना, पाणी सोडायला काय बोलवता तुम्ही, म्हणता बेकार बोलतो, 3 ते 8 आठवडे पाणी 15-15 दिवस 8-8 दिवसानं आलं बरोबर आहे। आता पाणी तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये 6 दिवशी सोडलं, आज सोडणार आहे असा मेसेज तुमच्या नगरात दरम्यान माझ्या मोबाईलवर पाठवला आहे, किंवा काल मी तुमच्या कर्मचाऱ्याशी बोललो त्यांना सांगितलं आज सोडणार आहे बरोबर आहे। तर हे साहेब आता तुमचं काम संपलं, आता सर मला उत्तर द्या, 8-8 दिवस पाणी का येत आहे हे सांगा। 8-8 दिवस पाणी का येत नाही साहेब, काय अडचण काय आहे? 7-7 दिवस पाणी म्हणजे हे एकाच वेळेस पाणी सोडताना किती तास सोडतात? 3 तास सोडतो, 3 तास काय 3 तास सोडतात। मग सांगा साहेब, 7 दिवस पाणी साठवत।